प्रभुच्या मंदिरामध्ये त्याच्या अंगणामध्ये स्तुती सर्वत ठेवून त्या आज गावी जाता म्हणतो. पण आज प्रभुच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. इबादत करो, इबादत करो. तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला कुठला त्रास होत आहे का, कुठली संकट आहेत का? Then say to somebody near you, तर तुमच्या शेजारी असलेल्या तुम्ही म्हणा, be patient. It's working for your glory, my brother and my sister. हे तुमच्या गौरवासाठी काम करत आहे माझ्या भावा आणि बहिणी. Yeah, what are they saying to you? आणि ते तुम्हाला काय म्हणत आहे? What are you saying to them? आणि तुम्ही त्यांना काय म्हणत आहात? Be patient in these times of trouble. आणि ह्या संकटाच्या काळामध्ये तू धीर धर. It's a place and time for God to bring down his glory in your situation. आणि ही अशी जागा आणि अशी वेळ आहे की परमेश्वर त्याचा गौरव तुझ्यावरती आणत आहे. Some of us may be facing rejection amongst our families. आणि आपल्या कुटुंबामध्ये कोणाचा तरी नकार होत असेल. Maybe some unbelieving relations or friends. कदाचित कुठले न विश्वासणारे अविश्वासणारे मित्र किंवा कुटुंबातले लोक असतील. Turn to somebody, say, be patient. आणि कोणाकडे तरी वळून म्हणा की धीर धरा. This is working for God's glory. आणि हे परमेश्वराच्या गौरवासाठी काम करत आहे. Whatever is happening is working for God's glory in our lives. जे काही होत आहे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या गौरवासाठी काम होत आहे. All talk against us, all rejection against us. जे काही आपल्या विरुद्ध बोलणं आहे, आपला जो काही नकार आहे, it's working for God's glory. आणि हे सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी होत आहे. So therefore we have got to literally glory in tribulation. आणि म्हणून आपल्याला खरोखरच त्या संकटाच्या काळामध्येही गौरव करायचा आहे. Stop complaining and murmuring. तक्रार करणं, कुरकुर करणं थांबवा. Don't think that God sees your tears. आणि असं विचार करू नका की परमेश्वर आपले अश्रू पाहिल. God wants to see his glory in our lives
in every situation. परमेश्वराला त्याचा गौरव आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये त्याला पाहायचा आहे. God never said come and cry to me and I'll wipe away your tears. आणि परमेश्वर असं कधी म्हणत नाही की माझ्याकडे ये तू रड आणि मी तुझे अश्रू पुसेन. God wants us to glory in every situation. तर परमेश्वराला आपण सर्व परिस्थितीमध्ये गौरव करावा अशी इच्छा आहे. So this situation is working for God's glory, you can tell everyone. आणि म्हणून ही परिस्थिती परमेश्वराच्या गौरवासाठी आहे आणि सर्वांना तुम्ही सांगा. I'm not going to cry. आणि मी रडणार नाही. I'm not going to murmur. मी आता कुरकुर करणार नाही. I'm not going to speak against God. मी परमेश्वरा विरुद्ध बोलणार नाही. I'm not going to feel self pity. आणि मी स्वदया कधीही करून घेणार नाही. I'm going to give glory to my God. तर मी सर्व काळ परमेश्वराला गौरव देईन. In this situation I'm going to give glory to my God. प्रत्येक परिस्थितीमध्ये मी परमेश्वराला गौरव देईन. And the peace of God that passeth all understanding will come and rest upon us. आणि जी परमेश्वराची शांती सर्व समजबुद्धी पलीकडे आहे ती येऊन आपल्यावरती स्थिर होईल. If you're facing trouble in your working place because of your testimony of Jesus. जर येशूबद्दल असलेला आपल्या साक्षीमुळे आपल्या कामाच्या ठिकाणामध्ये आपल्याला त्रास होत असेल तर tell somebody is facing that God is working for your good. तर सांगा की परमेश्वर हे माझ्या चांगुलपणासाठी होत आहे. Oh yes, in this world you will have tribulation. हो या जगामध्ये तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. That's for your own good and for God's good too. आणि स्वतःच्या स्वतःद्वारे परमेश्वराचा गौरव होण्यासाठी आहे. That is glory will be revealed. आणि हे म्हणजे गौरव प्रकट होईल. Remember 8:28 of Romans, all things work for good. आणि रोम 8:28 लक्षात ठेवा की सर्व गोष्टी चांगल्यासाठी आहेत. It's working, his glory is working. त्याचा गौरव काम करत आहे. You know, in everything in our lives glory of God is working. आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक परिस्थिती प्रत्येक काम हे परमेश्वराच्या गौरवासाठी आहे. We first want to put the glory aside and do our own things throughout the day. आणि आपल्या पुष्कळांना असं वाटेल की आपला जो गौरवी भाग आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही टाका. No, you put it aside. आणि तो तुम्ही बाजूला ठेवा. But that's not what God wants. पण हे परमेश्वराला नको आहे. In good and bad circumstances his glory will be in us and working in us. आणि चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये त्याचा गौरव आपल्यामध्ये असेल आणि आपल्यामधून तो काम करेल. If you're facing lack and scarcity in your walk with God. आणि तुमच्या परमेश्वराच्या वाटचालीमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची कमतरता असेल. Then turn to somebody and say Jehovah Jireh is your provider. तर कोणाकडे तरी वळून म्हणा की यावे हिरे माझा पुरवठा करणार आहे. You know, those are words of the scripture. आणि हे वचनातले हे बायबल मधली वचन आहेत. And when you speak them they become rima. आणि जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा ते रीमा होतात. If you don't know what rima means, it means in actual existence. आणि रीमा म्हणजे काय तर प्रत्यक्षात अस्तित्वात येणे. Not logos written. आणि फक्त लिहिलेलं नाही. But rima spoken. पण रीमा म्हणजे बोलून ते प्रकट झालेलं. Word of God is spoken, it becomes into existence. म्हणून जेव्हा परमेश्वराचं वचन आपण बोलतो तेव्हा त्याचा रीमा होतो म्हणजे ते अस्तित्वात येतं. I want to tell you, when you speak the word of God it comes into existence. म्हणून हे सांगू द्या की जेव्हा तुम्ही परमेश्वराचं वचन बोलता तर ते अस्तित्वात येतं. That's why it's called as rima. म्हणून त्याला रीमा म्हटलेलं आहे. You're not just reading the logos of the word of God. तेव्हा तुम्ही फक्त परमेश्वराचं वचन वाचत नाही. But you're speaking it. तर ते तुम्ही बोलतही आहात. And it becomes rima. मग ते रीमा होतं. And it becomes active. आणि ते प्रत्यक्षात येतं. So therefore speak the word of God. म्हणून परमेश्वराचं वचन बोला. And it will come into existence. आणि ते प्रत्यक्षात अस्तित्वात येईल. The word of God has got power. परमेश्वराच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. It has got creative power. त्यामध्ये काहीतरी नवीन करण्याचं सामर्थ्य आहे. And the creative power is given to each of one of us by the spirit of God. आणि ते सामर्थ्य आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या आत्म्याद्वारे दिलेलं आहे. So when we speak God's word. जेव्हा आपण परमेश्वराचं वचन बोलतो it comes into existence. तर ते अस्तित्वात येतं. Jesus is here. येशू येथे आहे. He is. हो. He is. हो येथे आहे. He is at your right hand. He is. तो तुमच्या उजव्या बाजूला बसला आहे. हो तो आहे. And he is hearing your prayers and my prayers. He is. आणि तो आपल्या प्रार्थनेमध्ये आता आहे इथे. And those words are coming into existence. आणि आपण जे बोलत आहोत ते आता अस्तित्वात येत आहे. Remember that. हे लक्षात ठेवा. What we speak, जे आपण बोलतो, that's what we'll get. तेच तुम्ही मिळवाल. If you're crying tears and groaning and mourning, that's what you'll get. तर आपण सतत दुःखामध्ये आहोत, रडत आहोत, कुरकुर करत आहोत तर तेच तुम्हाला मिळेल. But when you will say confidently, my God will supply my need. पण तुम्ही त्या विरोधात म्हटलात की माझा परमेश्वर माझ्या सर्व गरजा पूर्ण करेल. According to his riches and glory in Jesus. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या त्याच्या अपार धनसंपत्तीने. Heavens open up and things are poured down. स्वर्ग उघडेल आणि सर्व गोष्टींची ओतणी होईल. He becomes Jehovah Jireh our provider. तो आपला यावे इरे आपला पुरवठा करणार आहे. All that we need to be is patient. आणि आपल्याला फक्त एकच करायचं आहे, धीर धरायचं आहे. Are you sad and lonely? तुम्ही दुःखी आहात का, एकटे आहात का? Turn to somebody and say that the Holy Spirit will comfort you. आणि तुम्ही कोणाकडे तरी वळून म्हणा की पवित्र आत्मा तुमचं सांत्वन करेल. Holy Spirit will comfort you.
Holy Spirit will comfort. Yes, he's called the comforter. हो त्याला सांत्वन करणारा म्हटलेला आहे. The Holy Spirit of promise. अभिवचनाचा पवित्र आत्मा. The Holy Spirit of power. सामर्थ्याचा पवित्र आत्मा. He's called as the comforter. त्याला सांत्वन करणारा म्हटलेला आहे. Church, there is no other comforter than the Holy Spirit. मंडळी पवित्र आत्म्याशिवाय दुसरा कोणीही सांत्वन करणारा नाही. He will comfort you. आणि तो तुमचं सांत्वन करेल. Tell anyone you are trying to comfort, the Holy Spirit is comforting you. आणि जर तुम्ही कोणाचं सांत्वन करत असाल तर त्यांना सांगा की पवित्र आत्मा तुमचं सांत्वन करेल. And the cloud of glory will overshadow that person. आणि त्या मेघाचा गौरव त्या मनुष्यावरती येईल. The Holy Spirit will comfort you today. पवित्र आत्मा आज तुम्हाला सांत्वन देईल. He is your friend. तो तुमचा मित्र आहे. Cry out to him. त्याच्या समोर तुम्ही आरोळी करा. He will turn your sorrow into joy. आणि तो तुमचे दुःख आनंदामध्ये बदलून टाकेल. He is working for your glory. तो तुमच्या गौरवासाठी काम करत आहे. Are you facing sickness? तुम्ही आजारी आहात का? Incurable or unbearable? काही खूप असह्य असं आजार आहे. If anybody is in pain today, तर आज कोणी दुखण्यामध्ये असेल, the pain is going away. आता तो ते दुखणं निघून जात आहे. He took all our pains, our sorrows, our suffering on the cross of Calvary. आणि कलवरीच्या क्रूसावरती त्याने आपले सर्व दुःख, सर्व क्लेश, सर्व व्याधी त्याने वाहिल्या. God is removing your pains and your suffering. परमेश्वर आता तुमचं दुखणं आणि तुमचे दुःख काढून नेतो. Receive it by faith. विश्वासाने त्याचा स्वीकार करा. And declare my pains have gone. आणि असं घोषित करा की माझं दुखणं निघून गेलेलं आहे. By his stripes I am healed. येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालेलं आहे. Believe it and be patient. याच्यावरती विश्वास ठेवा आणि धीर धरा. You will walk in victory soon. आणि तुम्ही विजयामध्ये लवकरच वाटचाल करा. If you are facing impossible situations, जर अशक्य गोष्टींचा तुम्ही सामना करत असाल, you feel you have no hope, जर तुमच्याकडे कुठली आशा नाही असं वाटत असेल, tell somebody near you, tumcha jawal asleyana tumhi sanga, God is a God who makes the impossible things possible. Ani amcha parmeshwar asa parmeshwar ahe jo ashakya goshti shakya karto. Impossible. Be patient. Dheer dhara. He's heard your prayer and my prayer. Ani to tumche ani apli prarthana aikat ahe. Circumstances are being changed today. Ani sarva paristhiti aaj badlun jat ahe. God is working out his glory in us. Parmeshwar tacha gauravane aplya madhe kaam karat ahe. Let us stand up in his presence. Tacha sanindhamadhe apan uba rahu. Let us lift up holy hands to him. Aple pavitra bahu tacha samor apan unchuya. Thank him that he has heard our prayer. Ani apan aroli karuya ani to apli prarthana aikel. That he has heard our prayers. Ki tane apli prarthana aikli ahe. Miracle is taking place today. Chamatkar aaj hot ahe. Your pains are going out just now. Tumche dukhna atta nigun jat ahe. Your sorrows being turned to joy now. Tumche dukh atta anandamade badlun jat ahe. Your peace is being restored. Tumchi shanti tachi punarsthapna zaleli ahe. His glory is coming down upon you now. Tacha gaurav atta tumchyavarti utrun yet ahe. He is changing you and me from glory to glory. तो आता तुम्हाला आणि मला गौरवातून गौरवाकडे बदलत आहे. ग्रेट चेंज सिंस जीसस केम इनटू माय हार्ट. आणि खरोखर एक महान बदल येशूने मला दिलेला आहे. ही इज मूव्हिंग इन आवर लाइव्स. तो आता आपल्या जीवनामध्ये चालत आहे. ही इज अ गॉड हू लिसन्स अँड ही डज थिंग्स. तो असा परमेश्वर आहे जो त्याच्या लोकांचं ऐकतो आणि तसं करतो. He is healing your body if it is sick just now. जर तुमच्या शरीरामध्ये कुठला आजार असेल तर तो आता त्याला आरोग्य देत आहे. He is removing the pain if you are in pain now. जर तुम्ही कुठल्या दुखण्यामध्ये असाल तर ते दुखणं आता तो बरं करत आहे. He is removing the sorrow and replacing it with joy now. आणि तो आता तुमचं दुःख काढून त्याला आनंदामध्ये बदलत आहे. He is giving you peace now. तो आता तुम्हाला शांती देत आहे. He is giving you joy now. तो आता तुम्हाला आनंद देत आहे. He is drawing you closer now. तो आता तुम्हाला त्याच्या अधिक जवळ आणत आहे. ही सेइंग माय सन माय डॉटर आय लव यू. तो म्हणत आहे की माझ्या मुला माझ्या मुली मी तुझ्यावरती प्रेम करतो. हिज ग्लोरी इज रेस्टिंग अपॉन अस दिस आफ्टरनून. त्याचा गौरव आज दुपारी आपल्यावरती स्थिर होत आहे. यस हिज ग्लोरी इज बीइंग रिवील्ड इन अ न्यू वे दिस आफ्टरनून. आज दुपारी त्याचा गौरव एका नवीन रीतीने आपल्याला प्रकट होत आहे. ही इज एंटरिंग with glory into the area of your need. आणि तो गौरव तुम्हाला कुठल्याही गरजेचं क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये त्यास येत आहे. For the television audience आणि टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी प्रार्थना करतो. Everyone that is watching now आणि सर्व लोक जे आता पाहत आहेत. That they will understand की त्यांना आज कळून येईल. When Jesus sent the Holy Spirit जेव्हा येशूने पवित्र आत्मा पाठवला. He was sent to give us rest.
त्याला पाठवलं होतं आम्हाला विसावा द्यायला. May anybody who's restless watching this program. आज जो कोणी हे प्रोग्राम पाहत आहे जर तो अस्वस्थ आहे. May anybody is fearful regarding things that are happening in his body. जर कोणी इथे भयभीत झाला आहे कारण त्याच्या शरीरात कुठले रोग आजार आहे. Is anybody fearful about his future and the lack of finances or debts? जर कोणी इथे अस्वस्थ असेल कारण त्यांना पैसा नाही किंवा कर्ज झाले. This afternoon I speak into your life. तर आज दुपारी तुमच्या जीवनात मी बोलतो. I speak into your future. तुमच्या भविष्यात मी आज बोलतो. I speak to your finances. मी तुमच्या आर्थिक गोष्टींना बोलतो. Begin to overflow in the lives of these people. या लोकांच्या जीवनामध्ये ते भरपूरीने वाहू लागू दे. I speak to these diseases. त्या रोग आजारांना मी आज बोलतो. I rebuke you in the name of Yeshua. येशूच्या नावात मी तुम्हाला धमकावतो. You paid the price for all our diseases and our infirmities. कारण येशूने आमच्या सर्व आजारांसाठी किंमत मोजली. Let the sick say I am healed now. म्हणून जो आजारी आहे त्याने म्हणो की मला आरोग्य मिळाले आहे. Let the poor say I am rich now. जो गरीब आहे त्याने म्हणो मला मी धनवान झालो आहे. And heavens are releasing prosperity, healing and joy into every life now. आणि स्वर्गातून प्रत्येक जीवनावर आनंद आणि आरोग्य शांती येत आहे. In the mighty, awesome, powerful name of Jesus Christ. येशू ख्रिस्ताचे अद्भुत महान गौरवशाली नावात. Be blessed. आशीर्वादित व्हा. Bless others. आणि जाऊन इतरांना आशीर्वाद द्या. Jesus name. येशूच्या नावात. Jesus. This is the testimony of Rajni Thorat. She will tell you what God did in her life and we'll praise God together. Yes, even as she gives it. माझे नाव रजनी आहे. मला खूप वाईट आजार झाला होता. या आजारामुळे मला सर्व घरच्यांनी टाकून दिले होते. टीबीचा देखील आजार झाला होता. या आजारामुळे मी एवढी पीडित झाले होते की मला डॉक्टरांनी जगण्याची खात्री दिली नव्हती. पण कोणीतरी मला या शिलोनिवास मंडळीमध्ये आणले आणि या पास्टरांकडे मला प्रार्थना करण्यासाठी आणले. त्यावेळेस त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेत मला एवढे आरोग्य मिळाले की मी आता बरी झाले. आणि ज्या लोकांनी मला तुच्छ समजले होते त्यांच्या ते आता माझ्याकडे बघून ते त्यांनाच हे वाट आश्चर्य वाटतं की हिला एवढं आरोग्य कुठून मिळालं ते नवल करतात. आणि ते म्हणून माझ्यासाठी एवढी चांगली प्रार्थना केली या चर्चमध्ये मला एवढं आरोग्य मिळाले म्हणून मी देवाचे आभार मानते. या चर्चमध्ये आले होते तेव्हा मी अशी रस्त्यावर लोळत होते. माझं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं मी इकडे तिकडे भटकत होते. पण आता माझ्या मुलांकडे सुद्धा माझं लक्ष नव्हतं. पण आता मी माझं घर आणि माझे मुलं सोडून कुठंही जात नाही आणि या चर्चमध्ये फक्त. Praise God. Wasn't that a lovely testimony? God bless Rajni. Praise for her, please. What's your name? Tujha naav kay? Kajal. 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 Kadhi pasun yete aayi? 2-3 mahine jhale ti ithe yete. For 2-3 months she has been coming here. What had happened to you? Tula kay jhalo hota? Majha pishvila gaath jhali hoti. I had a tumor on my uterus. तर मी डॉक्टरांकडे गेले होते. सो आय वेंट टू द डॉक्टर. तर ते बोलले की नाही का असं काय झालं की गोळ्यांनी पण मी इतके गोळ्या दिल्या त्यांनी पण काय असं नाही झालं. असं काय झालं की एका दिवसात ही गाईट नाहीशी झाली. येस शी गॉट शी केम अँड गॉट प्रेड फॉर लास्ट वीक बाय पास्टर. मराठी. आणि त्या इथे आल्या आणि शेवटच्या आठवड्यामध्ये पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. अँड द ट्यूमर विच वॉज देअर इन हर युट्रस. आणि त्या पिशवीवरती जी गाठ होती इट वॉज नॉट डिसअपिअरिंग विथ द मेडिसिन्स. आणि औषधांनी ती गाठ पूर्णपणे वितळून जातच नव्हती. अँड द डॉक्टर हॅज सेड दॅट ही हॅज टू रिमूव्ह इट अँड शी हॅज टू हॅव बी ऑपरेटेड. आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की त्यांना ऑपरेशन करून ती गाठ काढून टाकावी लागेल. बट द लॉर्ड इज गुड. पण परमेश्वर चांगला आहे. पास्टर प्रेड फॉर हर लास्ट वीक. पास्टरांनी शेवटच्या आठवड्यात त्यांच्यासाठी प्रार्थना केली. अँड देन शी
found out that tumor has disappeared. आणि मग त्यांना कळालं की ती गाठ पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. Still she went to the doctor. आणि तरीही त्या डॉक्टरकडे गेल्या. Just to check. आणि हे खात्री करून घेण्यासाठी. And the doctor said it can never happen. आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की हे असं शक्यच नाही. The tumor was there. ती गाठ तिथे होती. But now it's not there. आणि आता ती पूर्णपणे नाहीशी झाली, आता नाहीये. So what have you come for, he said. आणि मग तुम्ही कशासाठी आलात? तेच आहे खरे आहे. हो खरच आहे. Praise God. And we want you to pray for her. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करायची होती. And we'll bless God because he has done something mighty. आणि खरोखर परमेश्वराचा आभार मानू इच्छिते की त्याने एवढा महान चमत्कार केलेला. आपका नाम क्या है? शोभा ननावरे. आप यहां कैसे आने लगी? कौन लाया आपको? माझा मुलाने महेश ने मला इथे आणले. Yes, she says her son Mahesh brought her into this church. Who made you, why did they make you come here? क्यों उन्होंने यहाँ बुलवाया तुमको? माझी मानसिक स्थिति बरोबर नव्हती म्हणून त्याने इथे आणले. What had happened to you? क्या हो गया था आपको? खूप बडबड करायचे, रस्त्यावर वेड्यासारखे फिरायचे आणि कसे तरीच एकदम करायचे. She says that she was in a very bad condition mentally and she would walk on the streets and nobody knew where she was. She would leave her house for three days at a time and wherever they went to search for her, they could not find her. Aur itni unki sthiti bhi kharab ho gayi thi ki wo aksar bhatakti rehti thi aur sab jagah unko dhoond karke lana padta tha. Where did you wander? Kidhar aap jati thi? Kuta pan maza malas na hota mai thi. Kuta pan phirai che raste madhe. She never knew. Unko malum hi nahi tha kahan jati thi wo. Ko raste par thi, bus stand par aur kidhar kidhar bhatakti thi. Nobody could help you. Koi nahi aapko madad. Tencha varas me odaychi. She says that no one dared to come near her because she would scream and use dirty bad words and would beat and scratch and throw stones at them. Wo itna kabhi kabhi itna tamasha karte the ki woh unke log ghabra jate the aur police bhi unse ghabrata tha. Praise God. So jab aapke liye prayer hui tab ekdam aapko theek laga. और कितने ऐसे आप बच्चों को संभालते थे पहले? आपके बच्चों को नहीं, पर जब प्रभु ने आपके दिल में काम किया तब अरे Yeah, she says that Satan only had held hold of her head and that's why she used to do it. She didn't know what she was doing and that's absolutely correct. But the moment she was prayed for, all the demons left her and she was totally free. Ab unhe ekdam chutkara mil gaya wo prayer ke baad. Ha, aapko chutkara mil gaya kya? आता व्यवस्थित झालं. डू यू कम टू चर्च रेग्युलरली? आप चर्च को अभी हमेशा आते हैं? हाँ, चर्च को हर संडे आते हैं ना? हाँ, और सब लोग क्या बोलते हैं आपको देख करके? आता व्यवस्थित झाले, खूप सगळे घरचे पण शेजारचे भी चांगले बोलतात. हाँ, अरे वाह. She says that now everyone is asking her, what happened? You have become absolutely okay. Sab unhe pooch rahe hain. Main ek sakshi bhi batati hu, hamare ghar ke jo niche wale hain wo bhi keh rahe the, hum to roz is aurat ko yahan se dekhte the, isme kitna badal ho gaya hai, ye kaise ho gaya. Maine unse kaha Yeshu Masih ne uske जीवन में काम किया और उसको एकदम ठीक कर दिया. वो लोग कहते हैं हाँ, हम लोग तो डरते थे पहले जब भी वो आती थी, पर अभी तो वो हम इतना उससे प्यार करते हैं, हम रुकते हैं कब आएगी शोभा हमारे यहाँ. प्रेज गॉड.
जो पास जो कोई और नहीं कर पाता था वो प्रभु यीशु ने किया, है ना? ओके, थैंक यू. शी थैंक्स द पास्टर एंड शी थैंक्स जीसस मोस्ट ऑफ ऑल फॉर द चेंज व्हिच ही हैज ब्रॉट इन हर लाइफ.